गोय प्रदेश काँग्रेस समितीन भारताचो पहिलो प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूची 60वी पुण्यतीत मनयली. पणजेच्या काँग्रेस हाऊसात ही कार्यावळ झाली. काँग्रेस फुडारी आणि वांगड्यांनी नेहरूच्या कार्यकाळातल्यो यादी जागयल्यो. पळयात आपल्या बापांचे उदाहरण घेऊन आपणही या चळवळीत पुढे घेतली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच जवाहरलाल नेहरू या चळवळीत रावले, त्याग केलो, मनखडीन गेले, खूप त्रास सोसले आणि निमाणे ज्यांना आमचा स्वातंत्र्य मिळाले त्यांना या देशाचे पहिले प्रधानमंत्री जावाचो मान त्यांना मिळालो. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या दूरदृष्टीन त्यांनी आधुनिक भारताची बुनियाद घातली. या बुनियादीचेरच आज आमचा देश उभो असा. जे किते आज आमचं दिसता हे त्यांच्या दूरदृष्टीतल्या निर्माण झाले हे काम आज आमका दिसती पडटा. आणि जरी काय लोक ताका कमी लेखपाचो प्रयत्न करता तरी हे शक्य जावचे ना. कारण जवाहरलाल नेहरू या देशातल्या सगळ्या लोकांच्या काळजात असा. आज आम्ही त्या सगळ्या गोष्टी पळयता पण त्यो गोष्टी फक्त त्याच्या विचारा खातीर त्याच्या दूरदृष्टी खातीर आमकां कळटा. तुम्ही विचार करात, एक 60 वर्षां आधी जर आम्ही एक गोष्ट जाणूक आशिल्ल्यो जाल्यार आज आम्ही खंय आसतो. टुडे वी वील बी इन द गोल्ड रोड. आज आम्ही प्राऊडली वी आर रेडी टू एक्सपोर्ट स्टील, वी आर डुईंग सायंटिफिक रिसर्च, वी आर सेंडिंग आवर पर्सन सॅटेलाइट टू स्पेस. खंय असे ना सगळे तरेचे सगळे वातावरण सगळ्या स्तरांचेर आमची प्रगती जाल्ली आसा. सायंटिफीक लेवल, कल्चरल लेवल आणि सगळे हातून आणि त्या खातीर आज आम्ही एक हे भारतीयाचे नागरीक म्हणून आम्ही गर्व मानतात. आणि आम्ही त्या खातीर त्या आयोगात दिता आसतना आम्ही म्हणूया की ह्या तरेची ही जी आमची एकवट आहा ही एकवट फुडें उरची आणि हा देश आणि फुडें प्रगतीशील जावचो आणि आमकां सगळ्यांक आणि बरे दीस येवचे. कित्याक बरे दीस येतले म्हणून आमकां सांगले आणि आमकां फटयले म्हणले आता 10 वर्षां. पण ह्या फुडें बरे दीस येवचे ह्या देशाक म्हणून आम्ही त्या आर्गां उक्ता आसतना मान्य की आम्ही सगळे एकठांय रावचे आणि ह्या देशाक आणि फुडें व्हरतले. ही नेव्हर पोस्ट विथ एनी फेक डिग्रीज. ही नेव्हर पोस्ट दॅट ही वॉज मॅन हू न्यू एव्हरीथिंग. And he never showed certificates which were fake. But that is what is the quality of a man who led a nation and who needs to be remembered. Second, I wish to tell you that he was a man of the masses, because you would know that wherever he went, he was loved by one and all. And especially he loved the children. And that is why you would know that 14th November, his birthday is known as Chacha Nehru's Day. And for that, his connect with the people was at the grassroots level, not with the high and the mighty, not with the bold and the beautiful, not with the rich and the famous, but with those people, the simple people, which he believed and which the Congress stands for. And I say one thing, if you know the tragic end which he suffered strokes and he passed away on 27th May. It is a very sad day in India's history when we lost a great leader. But having lost a leader, it doesn't mean that he needs to be forgotten. He is a beacon of hope. He is a beacon of sense of direction. He is a beacon for all the people to emulate in his example. He even could speak foreign languages. Remember this. Besides Indian languages, he spoke foreign languages. And that is the best way often to break into the hearts of foreign dignitaries, foreign leaders, because when you speak their language, not some one or two prepared sentences, that he could actually converse, he could have an interview, and that is the way you lead a nation forward when you have this kind of asset. He believed in secularism, he believed in democracy. Gayatri 65 Gayatri Manisha Jadhav Vaishnavi Salgaonkar.